कोरोना महामारी के इस संकट काल में शहर की सेवा में प्रन्यास का अब तक कोई योगदान नहीं दिखाई दिया। अतः जम्बो कोविड अस्पताल के प्रन्यास से 25 करोड़, जिलाधिकारी कार्यालय से 25 करोड़, मनपा से 25 करोड़ और NMRDA से 25 करोड़ रुपए का योगदान देकर स्वास्थ्य सेवा तैयार करने को प्रन्यास के विश्वस्त मंडल की बैठक में हरी झंडी दी गई है। जानकारी एवं स्थायी समिति सभापति पिंटू झलके और भूषण सिंह ने इन्होंने दी है। उन्होंने कहा कि बुधवार को ही प्रन्यास विश्वस्त मंडल की बैठक में कई फैसले लिए गए। जम्बो अस्पताल के संदर्भ में एम्स के माध्यम से इस तरह का अस्पताल तैयार करने की मंशा जताई गई है, जिससे कोरोना संकट खत्म होने के बाद इसका उपयोग अन्य स्वास्थ्य सेवाओं के लिए हो सकेगा। उक्त निधि का आवंटन कर विभागीय आयुक्त को जिम्मेदारी सौंपी जाएगी। विश्वस्तों ने कहा कि रिंग रोड पर स्थित कैंसर अस्पताल के सामने प्रन्यास की जमीन है। इस लगभग 11 एकड़ जमीन पर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर PG मेडिकल कॉलेज तथा अस्पताल के लिए देने की विश्वस्त मंडल की मंशा है, किंतु कुछ कानूनी पेच होने से विश्वस्त मंडल की अगली बैठक में इसकी जानकारी प्रस्तुत करने के निर्देश प्रन्यास प्रशासन को दिए गए हैं, जिसके बाद उचित निर्णय लिया जाएगा। नागपुर सुधार प्रन्यास विश्वस्त मंडला की बैठक आज संपन्न, अनेक विषयावर साधक बाधक चर्चा, अत्यंत महत्वपूर्ण निर्णय म्हणजे नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासन या सर्व चारही संस्था मिळून नागपूर शहरात मोठं कोविड रुग्णालय तयार व्हावं याकरिता एम्स हॉस्पिटलची निवड करण्यात आली आणि चारही संस्थेच्या माध्यमातून 100 कोटी रुपये खर्च करण्याचा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता त्या संदर्भाने त्यावर चर्चा झाली आणि एम्स, GMC, IGMC सारखे सर्व हॉस्पिटल्स अद्यावत व्हावे, लोकांना कोविडची जी दुसरी दुसरी जी ही येणार आहे, लाट येणार आहे, त्या लाटेला सामोरं जाण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका व सर्व प्रशासन हे सजग राहावं म्हणून या दृष्टीने प्रशासनाने आज निर्णय घेण्यात आला। त्या बैठकीत प्रामुख्याने जिल्हाधिकारी महोदय, आयुक्त, NIT चेअरमन सर्व विश्वस्त उपस्थित होते। हा निर्णय आज बोर्ड मीटिंगमध्ये झाला। दुसरा महत्त्वाचा निर्णय जो नागपूर महानगरपालिकेला पालिकेच्या कालच्या बजेटमध्ये मी ज्याचा उल्लेख केला की आम्ही शहरातील पाण्याला जे दूषित पाणी आहे त्या दूषित पाणी प्रदूषित पाणी नदीत न वाहू देता त्याच्यावर प्रक्रिया करण्याचा जो निर्णय होता त्याच्यात 4 STP जे आहे ते नागपूर महानगरपालिकेला नागपूर सुधार प्रन्यास तयार करून देणार आहे आणि त्याचे 4 STP आम्हाला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आज त्याला मंजुरी प्रदान करण्यात आली। चारही STPच्या माध्यमातून साधारणतः 37 MLD पाणी हे कपॅसिटीचं चारही STP नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित होणार आहे। त्या माध्यमातून जसं मी माझ्या बजेटमध्ये पण उल्लेख केलेला आहे त्या माध्यमातून सर्व नागपूर शहरातील उद्यानांना लाल रंगाच्या विशिष्ट टँकरद्वारे त्या पाण्याचा पुरवठा करण्यात येईल। सोबतच आजच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भाने सुद्धा चर्चा झाली। माननीय आमचे सहकारी भूषणजी शिंगणे यांनी सांगितल्याप्रमाणे 4475 जी घरं नागपूर सुधार प्रन्यासनी नागरिकांसाठी स्वस्त दरात जे घरं उपलब्ध करून देण्याचा संकल्प घेतला होता त्या अनुषंगाने पहिल्या लॉटरीमध्ये साधारणतः 1197 म्हणजे 1200 घरं नागरिकांना अलॉट केलेलं आहे, मात्र उर्वरित घरांसाठी लवकरात लवकर त्याची लॉटरी काढावी असा आग्रह माननीय नितीनजींनी काल घेतलेल्या बैठकीतसुद्धा त्याबाबत निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने आज बोर्डात तो निर्णय झाला। लवकरात लवकर याची दुसरी लॉटरी जी आहे ती काढून जी उर्वरित घरं जे स्वस्त घरं नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प होता त्या योजनेअंतर्गत हे सर्व घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तिसरं जे आणि जे प्रक्रिया होती ती तात्काळ पूर्ण करून त्याचं फाउंटेनचं काम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने निर्णय झाला। जे ग्राउंड्स होते जे NIT चे जे ग्राउंड्स होते ज्यावर तत्कालीन पालकमंत्र्यांनी जे सर्व पैसे देऊन त्याचं रूपांतर उत्तम ग्राउंड जे मुलांना खेळण्याकरिता व्हावं याचासुद्धा कामाचा आढावा घेण्यात आला, ते पण लवकरात लवकर करण्याचा संकल्प केला। नंदनवनमध्ये प्री फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर जे होतं जे माननीय नितीनजींनी एक प्रायोगिक तत्वावर स्वस्त दरात घरे याकरिता संकल्पाद्वारे जे घरं तयार करण्यात आले होते
ते 16 घर बनून तसेच पडले होते, त्या संदर्भात सुद्धा आज निर्णय घेण्यात आला। ते सुद्धा घर लवकरात लवकर लॉटरीच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आज निर्णय घेण्यात आला। मात्र एक गोष्ट या कालच्या बैठकीत आणि आजच्या बैठकीत लक्षात आली की नागपूर शहरातील सर्वात महत्त्वाचं श्रद्धास्थान असलेलं ताजबाग जो आहे, या ताजबागचा काम हे थांबल्यामुळे आणि राज्य सरकारने जे अनुदान ताजबागच्या कामाकरिता देणं अनिवार्य होतं ते अनुदान अद्यापही ताजबागच्या कामाकरिता प्राप्त झालं नाही आणि त्यामुळे ताजबाग सारख्या महत्त्वाच्या श्रद्धास्थानाचं काम राज्य सरकारच्या वतीनं थांबविण्यात आलं हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे। मी आजच्या पत्रपरिषदेच्या माध्यमातून राज्य शासनास विनंती करतो की तात्काळ ताजबागकरिता जो निधी देण्याचा जे अभिवचन आपण दिलं होतं ते लवकरात लवकर निधी नागपूर सुधार प्रन्यासला उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून ताजबागच्या सौंदर्यीकरणाचं जे काम थांबलेलं आहे ते तात्काळ सुरू करता येईल। इसके अलावा जैताला रोड पर प्रन्यास की ओर से 4 एसटीपी प्लॉट तैयार किए गए हैं। इसके माध्यम से 37 एमएलडी पानी पर ट्रीटमेंट होगा। मनपा को यह पानी उपलब्ध होगा। प्रन्यास के खेल मैदानों को गत समय 10-10 लाख रुपए तत्कालीन सरकार द्वारा दिए गए थे, जहां काम शुरू करने का निर्णय बैठक में लिया गया है। विश्वस्त मंडल की बैठक में पीएम आवास योजना अंतर्गत निर्मित किए जा रहे 4,475 आवासों को शीघ्र पूरा कर तुरंत लॉटरी द्वारा आवंटन करने के निर्देश प्रशासन को देने की जानकारी शिंगने ने दी। तरोड़ी, वाठोड़ा और वांजरी में गरीब आर्थिक निर्धन वर्ग के लिए पीएम आवास की यह योजना है। सभी को घर देने का सपना केंद्र सरकार द्वारा घोषित किया गया, जिसके अनुसार इसका निर्माण किया जा रहा है। केंद्र सरकार की ओर से 2,67,000 की सब्सिडी दी जा रही है, जिसके बाद 9 लाख और 11 लाख रुपए में इनका आवंटन होगा। आर्थिक निर्धन वर्ग 9 लाख और 11 लाख रुपए कहां से जुटाएगा? तुम्हाला नमस्कार। पण एका गोष्टीची मी माफी मागतो, ज्या विषयाकरता मी ही प्रेस बोलवली होती तो विषय आपल्या डिपार्टमेंटतर्फे चौकशी करता पुढच्या बोर्डामध्ये ठेवण्यामध्ये विषय झाला। विषय फार मोठा होता। मेडिकल कॉलेजला 11.5 एकर जमीन नागपूर सुधार प्रन्यासची द्यायची असा निर्णय होणार होता, झाला होत होता, पण त्याच्यामध्ये थोडं कानून डिस्कस होतं पण थांबला। पण त्याच्या व्यतिरिक्त काही विषय आमच्याजवळ आहे। आमचे PMRD पंतप्रधान आवास योजनेचे 4,200 जवळपास घरं, 4,475 घरं जवळपास 70-80% तयार झाले आहे। फरवरी महिन्यामध्ये आम्ही ते ड्रॉ सिस्टममध्ये लोकांना वाटप करू आणि पोझिशन देऊ। एक तिसरा विषय असा होता की नागपूर आणि भारतामध्ये साऱ्या जगामध्ये कोविड एक मोठी बिमारी आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्याकरता नागपूर शहराने काय करावं काय ठरवावं त्याकरता नागपूर सुधार पडण्यास NMRD 25%, नागपूर महानगरपालिका 25%, 25% महाराष्ट्र शासन आणि 25% जिल्हाधिकारी कार्यालय असं 100 कोटीचं एक मोठं रुग्णालय नागपुरात व्हावं त्याच्याकरता आज मंजुरी नागपूर सुधार पडण्याच्या यांनी दिलेली आहे।